नमस्कार. आज आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेवर आधारित इयत्ता 8वी विषय मराठी यातील घटक उतारा व त्यावरील प्रश्न. तर मग बघा, उतारा वाचनाचे मुख्य उद्दिष्ट आहे वाचन करून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. जो आपल्याला उतारा जो दिलेला असतो त्याचे आपण वाचन करायचं असते, ते वाचन आपण कशा प्रकारे करायचं ते आणि त्याच्यातलं असे कसं समजून घ्यायचं यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. तर त्यातील पहिला मुद्दा आहे उतारा एकाग्रचित्ताने व काळजीपूर्वक वाचावा. आपण जो उतारा वाचणार आहोत तो उतारा आपण पूर्ण मन लावून काळजीपूर्वक आपण त्या उताऱ्याचं वाचन केलं पाहिजे. त्यानंतर त्यातील दुसरा मुद्दा आहे उताऱ्यातील आशय समजून घ्यावा. हे जो आपल्याला जो उतारा दिला असतो त्या उताऱ्यामधला आपण काय केलं पाहिजे, आशय समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्याच्यातला तिसरा मुद्दा आहे उताऱ्यातील वर्णन, घटना, प्रसंग व संवाद नीट समजून घ्या. म्हणजे जो आपल्याला उतारा दिलेला असतो तो उतारा एकतर वर्णनावर दिलेला असतो किंवा एखाद्या घटनेवर दिलेला असतो, एखादा प्रसंग असतो किंवा त्यामध्ये संवाद पण असू शकतो. तर तो उतारा कशावर दिलेला आहे हे आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. चौथा मुद्दा असा आहे की प्रत्येक प्रश्नाच्या पर्याय उत्तरांचा विचार करून अचूक उत्तर शोधा. म्हणजे आपल्याला प्रश्न दिलेले असतात त्या प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात, तर त्या चार पर्यायांपैकी नेमकं उत्तर कोणतं हे आपण शोधून काढायचं आहे. त्यानंतर त्यातील पाचवा मुद्दा आहे मजकुराच्या क्रमाने उतारातील प्रश्न असतीलच असे नाही हे लक्षात घ्या. म्हणजे जो आपल्याला जो उतारा दिलेला असतो त्या उतारामध्ये प्रश्न दिलेले असतात, त्या प्रश्न ते जे प्रश्न असतात ते प्रश्न उत्तराच्या क्रमाने असेलच असं नाही. कदाचित तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये पण असू शकतं किंवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये किंवा तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा असू शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर सहावा मुद्दा आहे उत्तरा पुन्हा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करा. तर मग बघा, आपल्याला काय करायचंय उत्तराचं पुन्हा पुन्हा वाचन करायचं, व्यवस्थित आकलन करायचंय आणि आपण त्याच्यातलं उत्तर निश्चित करायचंय आणि मग आपण उत्तर लिहायचंय. त्याच्यानंतर त्यातील सातवा मुद्दा आहे उतारावर किमान तीन प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे जो उतारा दिला जातो त्या उतारावर आपल्याला तीन प्रश्न दिलेले असतात आणि ते तीन प्रश्न सहा मार्काला असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन दोन मार्काला दिलेला असतो. अशा प्रकारे आपण हे जर साती मुद्द्यांचा विचार जर केला तर आपण उतारा वाचनामध्ये हे साती मुद्दे लक्षात घेऊन जर आपण उतारायचं वाचन केलं व ते उतारायचा आशय व्यवस्थित समजून जर घेतला तर आपल्याला उतारावर दिलेले प्रश्न सहज सोडवता येऊ शकतात.